हाय हॅलो नमस्कार, आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. शिक्षण आणि बरंच काही याच्या पाचव्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा आपला विषय असणार आहे की आपले जे विद्यार्थी असतात किंवा तुमची मुलं असतात त्यांच्यावरती जबाबदाऱ्या देणं कितपत गरजेचं असतं. तर याच्यावरती या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी थोडं मी या ठिकाणी सांगायला आवडेल. मला बऱ्याचदा काय होतं, शाळेतून अभ्यास दिला जातो सर आणि विद्यार्थ्यांकडून होत नाही किंवा विद्यार्थी कंटाळा करतात त्याच्यामुळे मग पालक ते लिहून देतात त्यांना आणि मग ती सवय लागून जाते विद्यार्थ्यांना. आणि ती जबाबदारी जी आहे की घरचा अभ्यास म्हणून आपल्याला जो दिला जातो ना तो करत नाही आपण आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी ती जबाबदारी आपण पालकांना, रे माहिती आहे ना मम्मी देईल लिहून किंवा दीदी देईल लिहून असं सगळं सुरू असतं. तर विद्यार्थ्यांवरती या सगळ्या जबाबदाऱ्या देणं कितपत गरजेचं आहे या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि अर्थात आजच्या सुद्धा या चर्चेत आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत अमरेंद्र चितळे सर. सर स्वागत आहे तुमचं आणि काय सांगायला आजच्या या विषयासंदर्भात. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीतच नाही पण इतर बाकी भरपूर गोष्टी आहेत की तू गोष्टी जागच्या जागी का नाही ठेवत, हे का क्लीन केलेलं, हे का साफ केलेलं नाही आहे. म्हणजे पुढे गेल्यानंतर भरपूरदा बाहेरची लोक येऊन म्हणतात की अहो तुम्ही तुमच्या मुलाला काही वळण वगैरे लावलेलं नाही, ओके तुमचा मुलगा मुलगी ते काय करत नाही, म्हणजे असं ते होतं. त्याच्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटीज देणे मुलांना हे फार गरजेचं आहे. कारण दोन तीन गोष्टी असतात त्याच्यामध्ये. एक म्हणजे ते त्यांना जमतं किंवा नाही जमत, नाही जमलं तर त्याच्यातनं ते शिकतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जमलं तर कॉन्फिडन्स येतो, ओके. आणि मग ते स्वावलंब जो असतो तो ॲक्च्युली, आणि हे खूप छोट्या वयामध्ये करायला पाहिजे खरं म्हणजे. बरं, हे कसं करायचं त्याचा एक सिंपलचा फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट मी तुम्हाला देतो. त्याचा जो एक ॲक्रोनिम आहे, म्हणजे ते ॲक्रोनिम तुम्ही समजा लक्षात ठेवलं तर तुम्हाला कळेल की डेलिगेट कसं करायचं. तर डॉक्टर ग्रॅक म्हणतात त्याला. डॉक्टर ग्रॅक हा कोणी व्यक्ती नाही आहे पण DRGRAC असं ते आहे. DR इज डिझायर्ड रिझल्ट, म्हणजे काय करणं अपेक्षित आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, बागेला रोज पाणी घालायचे आणि बाग साफ करायची. आता भरपूर पेरेंट्स हे देत नाहीत काम मुलांना, पण खरं म्हणजे मुलांनी करायला पाहिजे. तर ही बाग रोज अशी साफ व्हायला पाहिजे, डिझायर्ड रिझल्टमध्ये कशी साफ व्हायला पाहिजे, कशी दिसायला पाहिजे, किती पाणी घालायला पाहिजे, हे सगळं क्लिअर पाहिजे मुलाच्या डोक्यामध्ये. जी म्हणजे गाईडलाईन्स. गाईडलाईन्स म्हणजे की टाईम अँड क्वालिटी गाईडलाईन्स, की हे रोज झालं पाहिजे आणि कुठल्या क्वालिटीमध्ये झालं पाहिजे. दॅट इज द टाईम अँड क्वालिटी गाईडलाईन. आर म्हणजे रिसोर्सेस. तर भरपूरदा आपण हे आपण मुलांना सांगू शकतो, तुला जसं पाणी घालायचं, जसं साफ करायचं तसं कर. कारण मी समजा डिक्टेट केलं तर नंतर मी जज नाही करू शकणार ऑफ द क्वालिटी ऑफ वर्क. त्याच्यामुळे तिकडे पाईप आहे, तिकडे स्प्रिंकलर आहे, इकडे बादली आहे, ओके. त्याच्यामुळे कसंही कर. सो दॅट इज रिसोर्सेस. कधी कधी तुम्ही हे पण म्हणू शकता की मी समजा फ्री असेन, मी सुद्धा तुला हेल्प करीन, यू विल बी माय बॉस, ओके. दॅट इज रिसोर्सेस, मॅन अँड मशीन रिसोर्सेस. ए म्हणजे अकाउंटेबिलिटी. त्यांना क्लिअर कट सांगणे गरजेचं आहे की आता हे जे आहे, हे काम हे तुझं आहे, दिस इज युअर बेबी. तू समजा हे नाही केलंस तर दुसरं कोणी नाही करणार, हे सगळे प्लांट्स मरून जाणार, सगळी झाडं मरून जाणार. रिस्पॉन्सिबिलिटी, करेक्ट, अकाउंटेबिलिटी. आणि सी म्हणजे कॉन्सिक्वेन्स. कॉन्सिक्वेन्स म्हणजे की पॉझिटिव्ह कॉन्सिक्वेन्स, निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्स. पॉझिटिव्ह कॉन्सिक्वेन्स म्हणजे हे तू केलंस तर बाग आपली छान दिसेल, सगळ्या बागांपेक्षा फार छान दिसेल. आणि एक महिनाभर समजा खूप छान केलंस, मी मग तुला एका आणखीन एका पिकनिकला घेऊन जाईन, जिथे नर्सरीमध्ये तुला घेऊन जाईन, जिथे आणखीन चांगले प्लांट्स वगैरे असतील वगैरे सगळं, समथिंग पॉझिटिव्ह. नाही केलंस तर बघ, हे जे सगळे आपण जी फुलं वगैरे लावलेली आहेत ती सगळी मरून जाणार आणि तुला ही मेलेली झाडं नाही बघायची. आणि समजा इकडे हे साफ नाही केलं आणि समजा गवत उगवलं तर मग तिकडे साप येणार, तो लावाय का साप. तर हे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्स दोन्ही देणं फार इम्पॉर्टंट आहे. सिम्पल वे ऑफ गिव्हिंग रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे मुलांच्याच भाषेमध्ये किंवा मुलांच्याच मेंटली जसं काही प्रिपरेशन मुलांचं असतं झालेलं, त्यांच्यानुसार त्यांना समजवलं ना की त्यांना लवकरात लवकर समजतं आणि ते त्याच्यानुसार वागतात सुद्धा. आणि खूप चांगलं उदाहरण आणि खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला या विषयावरती की मुलांवरती जबाबदाऱ्या देणं कितपत गरजेचं आहे. आणि मुलांना जबाबदारी दिली की त्याला त्या कामामध्ये रुची निर्माण होते, आवड निर्माण होते आणि आवडीने मुलगा ते काम
न विसरता सुद्धा 100% करतो. त्याच्यामुळे जे काही पालक आहेत, पालक वर्गाने मुलांना नेगेटिव्ह वेमध्ये न सांगता तुम्ही पॉझिटिव्ह वेमध्ये त्याला कळेल अशा भाषेत तुम्ही त्याला समजेल. जसं सरांनी सांगितलं की तुला मी पिकनिकला घेऊन जाणार, मग नर्सरीमध्ये घेऊन जाणार, आवडीने मुलगा आवडीने करणार ती कामं 100%. तर कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे, जबाबदाऱ्या मुलांना कितपत देणं गरजेचं आहे, आणि कसं असतं वय कमी असतं, वय वाढत जाणार, जबाबदाऱ्यासुद्धा वाढत जाणार, आणि आत्ता जे मुलगा शिकेल ना तुमचा, पुढे गेल्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या अशाच तो खूप चांगल्या रीतीने नक्की पार पाडू शकेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुलांना जबाबदाऱ्या देणं कितपत गरजेचं आहे आणि कशाप्रकारे आपण ती जबाबदारी पार पाडून मुलांकडून घेऊ शकतो या विषयावरती चर्चा केली आहे.